एचएनएनच्या प्रादेशिक बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. खात्री झाल्याखेरीज अनलॉक नाहीच, मान्य उद्धव ठाकरे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील सभागृहात नवी मुंबई, ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचा आढावा काल मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या महिन्याभरात कोरोना वॉरियर्स जसे डॉक्टर्स, नर्स, पोलीस व इतर शासकीय यंत्रणांनी केलेल्या अतोनात प्रयत्नांना यश आले. तर MMR रिजनमध्ये रुग्णवाढीचा दर कमी झाला, तो आता शून्यावर आणण्याचे टार्गेट आपल्यासमोर आहे. देशात जूनपासून मिशन बिगिन अगेन सुरू केले गेले. आधी सर्व सुरू करायचे, नंतर बंद करायची अशी वेळ येता कामा नये. जगाने केलेली चूक महाराष्ट्र करणार नाही, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक निर्णय घेणार नाही, असंही ते म्हणाले. सरकारने मोटर वाहन कागदपत्रांची वैधता वाढवली 31 डिसेंबर 2020 पर्यंत. कोरोनासारख्या महामारीने सर्व जगाला हैराण करून सोडले आहे. याच गोष्टीत लक्षात ठेवून केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी एका मोठा निर्णय घेतला. त्यामध्ये 1 फेब्रुवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत अमान्य होत असलेली सर्वच कागदपत्रे, म्हणजेच गाड्यांचे फिटनेस परमिट, लायसन्स व रजिस्ट्रेशन्स, यासोबत सर्वच कागदपत्रांची मर्यादा ही वाढवण्यात आलेली आहे. सर्व परीक्षा पुढे ढकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आदित्य ठाकरेंचे पत्र. सध्या देशात कोरोनाची स्थिती ही बिकट होताना दिसते. 60 ते 70 हजार रुग्ण रोज आपल्या देशात आढळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल ऑनलाइन प्रोफेशनल एज्युकेशन किंवा प्रत्यक्ष परीक्षा प्रवेश पात्रता परीक्षांसोबत सर्वच परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती शिवसेनेचे युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्राद्वारे विनंती केली. जगात ज्या देशांनी शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्या देशात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. एखाद्या विषयाची परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांसोबत इतर वर्गही सहभागी होतात, ज्यामध्ये बरेच कर्मचारी हे अति जोखीम वयातील आहेत. यासोबतच बरेच विद्यार्थी आपल्या आजी आजोबांसोबत राहतात. एखाद्या विद्यार्थ्याला याची लागण झाली तर परिस्थिती गंभीर निर्माण होऊ शकते. हे लक्षात घेता या शैक्षणिक वर्षाची सुरुवात June-July 2020 ऐवजी January 2021 पासून करण्याचा विचारही आपण करू शकतो, असे त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. महाडमधील तारीख पॅलेस इमारत दुर्घटनाग्रस्त. दोघांचा दुर्दैवी मृत्यू तर 18 लोकांना वाचवण्यात यश. अजूनही 17 ते 19 लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्रशासनाकडून माहिती. NDRFची 3 तर अग्निशामकची 12 टीम रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये. सदरची इमारत ही 10 वर्ष जुनी असून यामध्ये जवळपास 47 ते 50 फ्लॅट्स होते. इमारत बांधलेला बिल्डर फारूक काझी, RCC कन्सल्टंट बाहुबली, वास्तुविशारद गौरव शाह व तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाळ व अभियंता शशिकांत दिघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. या इमारतीत बहुतांशी मुस्लिम बांधव राहत होते, तर ही इमारत सोमवारी सायंकाळी एका मोठ्या आवाजासह काही क्षणातच जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे महाडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. HNN चे बातमीपत्र इथे समाप्त. आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना कळवू इच्छितो की आपण आपल्या घरी राहावे, सुरक्षित राहावे, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावा आणि कोरोना टाळावा.